नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, VKB न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा, इतर 7 ठिकाणांवरही ईडीने मारले छापे. राज्यभरात परिचारिकांचं आजपासून कामबंद आंदोलन, रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता. राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला होणार मतदान, 9 जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख. नंतर आता सविस्तर वृत्त. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने आज सकाळी छापा मारला. त्यांच्या 7 ठिकाणावर ईडीने छापे मारले आहे आणि तपास सुरू आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकलाय. आज सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारलाय. अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्यावर ईडीने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान शिवालय आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित 7 ठिकाणावर छापा मारलाय. गोवा महामार्गावरची परशुराम घाटातली वाहतूक आजपासून नियमित सुरू होत आहे. घाटातील चौपदरीकरणाच्या रुंदीकरणासाठी इथली वाहतूक महिनाभर दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. या महिनाभरात ठराविक वेळेत घाटातील वाहतूक बंद ठेवून रुंदीकरणाचं अवघं 65% काम पूर्ण झालंय. गोवा महामार्ग कोकणवासियांची आणि वाहतुकीसाठीची लाईफलाईन आहे. अनेक वर्ष चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र आता कुठेतरी कामाला गती मिळत आहे. कोकणवासियांनी आपल्या मनाशी बाळगलेले स्वप्न केव्हा सत्यात येणार याची उत्सुकता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम ते आरवली या 34 किलोमीटर रस्त्यांपैकी 20 किलोमीटर रस्ता अपूर्ण आहे, परंतु या टप्प्यात काम वेगाने सुरू आहे. सिंधुदुर्गमधील बहुतांशी काम समाधानकारक आहे. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील वाहतूक 20 एप्रिलपासून घाटाची दुरुस्ती होईपर्यंत दररोज दुपारी 12 ते 5 सायंकाळी या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. आता ही वाहतूक आजपासून नियमित करण्यात आली आहे. कोकणात गेलेले चाकरमानी परतीच्या मार्गावर आहेत, त्यामुळे या वाहतुकीतील प्रमुख अडथळा दूर झालाय. स्थानिक स्वराज्य संस्थेमधील OBC चे आरक्षण अजून तरी गेलेले नाही, आरक्षण गेले अशी चर्चा सुरू आहे. इम्पेरिकल डाटा जूनच्या अखेरपर्यंत आला तर आरक्षण अबाधित राहील. इम्पेरिकल डाटा कसा गोळा करता येईल याबाबत आरक्षण अभ्यासक OBC चे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बाटिया आयोगाची भेट घेऊन प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती माजी खासदार राठोड यांनी दिली आहे. आणि इम्पेरिकल डाटा आपण 20 ते 25 दिवसात कसा गोळा होईल याचं प्रत्यक्ष मी त्यांना करून दाखवलं. फार चांगली चर्चा झाली आणि कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून त्यांना मी विनंती केली की तुम्हाला असं काही डाऊट असेल तर आपल्या विचारा, तर ते माझे तू फार चांगलं व्यवस्थित आणि लिखित हे पहिल्यांदा आम्हाला मिळाले आपल्या जनतेकडून. त्यांच्यापैकी तुम्ही पहिल्यांदा असा जो इम्पेरिकल डाटा कसा गोळा करता येईल आणि 20-25 दिवसात कसा गोळा करता येईल त्याच्याबद्दल उलट आमचेच त्यांनी धन्यवाद मानले. फार चांगली चर्चा आणि प्रेझेंटेशन झालेलं आहे. मी या 25 दिवसामध्ये हा डाटा कसा गोळा करता येईल याचं प्रत्यक्षिक त्यांना करून दाखवलं. खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी व इतर मागण्यांसाठी परिचारिका संघटनेच्या वतीनं 23 मे ते 25 मे पर्यंत राज्यव्यापी आंदोलन केले आहे. बाह्य स्त्रोतांद्वारे कंत्राटी पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे 23 ते 25 मे पर्यंत राज्यात सर्व प्रशासकीय जिल्ह्यातील रुग्णालयात 1 तास कामबंद आंदोलन आणि निर्देशने करायला सुरुवात झाली होती. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही, त्यामुळे 26 आणि 27 मे रोजी परिचारिका कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. 23 मे पासून सुरू झालेल्या या आंदोलनाचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. रुग्णसेवा देत 1 तास आंदोलन 23 मे ते 25 मे परिचारिकांनी केले, मात्र आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे
आता पूर्णपणे कामबंद आंदोलन परिचारिकांनी पुकारले आहे, त्यामुळे याचा परिणाम रुग्णसेवेवर देखील होण्याची शक्यता आहे। परिचारिकांनी वारंवार शासन दरबारी आपल्या मागण्या मांडल्या, मात्र त्या पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या परिचारिकांनी आंदोलन पुकारले। 23 ते 25 मे पर्यंत शांततेत आंदोलन व निर्देशन परिचारिकांकडून करण्यात आले आहे, याची दखल घेतली गेली नाही, म्हणून 26 ते 27 मे 2022 रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। आता याही दरम्यान शासनाने चर्चेसाठी वेळ दिला नाही तर 28 मे 2022 पासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन करण्यात येणार अशी माहिती परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे। आजपासून सुरू झालेल्या कामबंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्यातील सर्वच रुग्णालयातील शाखेच्या परिचारिका सहभागी होणार आहेत। रुग्णसेवेवर याचा संभाव्य गंभीर परिणाम होऊ शकतो, तसे झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन व शासन जबाबदार राहील, असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। आणि आता बातमी नागपुरातून। गांधीबाग स्थित अँड ओरल मार्केटिंग नावाच्या दुकानातून काल रात्री चोरट्यांनी ताळे तोडून 1,25,000 रुपये कॅश चोरी केली आहे। या परिसरातील चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे। चोर आधी रेकी करून नंतर चोरी करत असल्याची शक्यता दिसून येत आहे। वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेकनंतर आपलं स्वागत। अनिल परब यांच्या 7 ठिकाणांवर ईडीचा रेड नंतर आता किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया समोर येत आहे। यात त्यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर अनिल परब यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी अशी प्रतिक्रिया दिली आहे। अनिल परबवर ईडीची कारवाई सुरू, अनिल देशमुख, नवाब मलिक त्यानंतर आता अनिल परबनी कपड्याची बॅग तयार ठेवावी। औरंगाबाद जालना रस्त्यावरील गाडे जळगाव फाट्यावर एसटी पिकअपचा भीषण अपघात झालाय। यात 5 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले। सदरील अपघात बुधवारी सायंकाळी 5:30 सुमारास घडलाय। भरधाव वेगाने पिकअप जालन्याकडून औरंगाबादकडे येत होती। गाळे जळगाव जवळ फाट्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप दुभाजकावर चढून रस्त्याच्या बाजूला गेली असता जालन्याकडे जाणारी पुणे कळमनुरी एसटी बस समोर आली। एसटी चालकाने प्रसंगावधानतेने बस बाजूला घेतली, मात्र पिकअप बसवर आदळल्याने 5 जण जागीच ठार झालेत तर 2 गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून मृतांचा आकडा वाढू शकतो असे सांगितलं जात आहे। अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालय औरंगाबादला हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या अपघातात औरंगाबाद शहरातील 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार 2 जूनला विधान परिषद निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. 9 जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. तसंच या 10 जागांसाठी 20 जूनला मतदान होणार आहे. शिवसेनेचे सुभाष देसाई, भाजपचे प्रवीण दरेकर, रामराजे निंबाळकर, सदाभाऊ खोत अशा दिग्गज नेत्यांची विधान परिषदेतील टर्म संपते. याच जागेवर निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या 10 जागांपैकी 5 जागा भाजपच्या आहेत. मात्र सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाला 4 जागा निवडून आणता येतील असं चित्र आहे. याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी 2 जागा आणि काँग्रेसची 1 जागा निवडून येऊ शकतात. काँग्रेसला आणखीन 1 जागेसाठी म्हणजेच 10व्या जागेसाठी अधिक मतांची गरज आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चांगलीच टक्कर होण्याची शक्यता आहे. राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एकीकडे राज्यसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच आता राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. 20 जून रोजी या निवडणुका घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय गणिताची जुळवाजुळव करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज्यसभेनंतर अवघ्या 10 दिवसात राज्य विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींच्या हालचाली वाढल्या आहेत. सोलापुरात गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेला 19,42,650 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली असून रात्री उशिरापर्यंत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अहमद खान, हुजेत शेख, मुजम्मिल शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोलापुरातील चिराग अली कब्रिस्थानाजवळील एका कंपनीच्या गोडाऊनमध्ये बेकायदा गुटखा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी गोडाऊनवर धाड टाकली. आतमध्ये पाहणी केली असता विविध प्रकारचे पानमसाले गुटखा मिळून आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी पाटील यांनी फिर्याद दिली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत. माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री हरीश बैजल सरांनी या पोलीस आयुक्तालाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरामध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसाय असतील, त्यामध्ये जुगार असेल, मटका असेल, दारू असेल, गुटखा असेल, अशा अवैध व्यवसायाच्या विरुद्ध ठोस आणि परिणामकारक कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांच्या अनुषंगानं काल रोजी माहिती घेत असताना महाराष्ट्र शासनाच्या कडील माननीय आयुक्त अन्न औषध प्रशासन यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी, तंबाखू इत्यादी उत्पादनांना या राज्यामध्ये बंदी असताना अशा प्रकारचा माल बाहेरच्या राज्यामधून सोलापूर शहरामध्ये पाठवला जात आहे अशा प्रकारची बातमी पोलीस अधिकारी APS सोडून यांना मिळालेली होती. त्या बातमीच्या अनुषंगानं काल रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेब सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोडुंखे त्यांच्या पथकातील कर्मचारी या सर्वांनी जाऊन चिराग अली ट्रस्टच्या जवळ असणाऱ्या बॅटको कंपनीच्या गोडाऊनमध्ये छापा घालून तपासणी केली असता त्या तपासणीमध्ये सुमारे 20 लाख रुपयांचा गुटखा आणि तंबाखू, सुगंधित सुपारी असा माल मिळून आलेला आहे. या कारवाईच्या संबंधानं या ठिकाणचे व्यवस्थापन पाहणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये अहमद मेहमूद खान राहणार सोलापूर, मुजमिल अमूल अब्दुल सतार शेख राहणार सोलापूर आणि हुजेब समीर शेख राहणार सोलापूर या 3 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना काल रोजी अटक करण्यात आलेली आहे. या संबंधानं जोडबावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार असल्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे. यामध्ये गुन्हेगारांनी नवीन पद्धतीची एक कार्यपद्धती अवलंबल्याचं स्पष्ट होत आहे की यापूर्वी गुटखा जो मिळत होता तो डायरेक्ट गुटखा म्हणून गाडीत नेत होता,
परंतु पोलिसांना लपून पोलिसांच्यापासून कसा माल आणायचा अशा उद्देशाने त्यांनी ट्रान्सपोर्टचा आधार घेऊन ट्रान्सपोर्टच्या मार्फतीनं हा माल पाठवला जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. तरी या गुन्ह्यामध्ये अजून तपास सुरू आहे. यामध्ये तपासात आणखी काही गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपींना काल रोजी अटक करण्यात आली आहे. आज रोजी त्यांना माननीय न्यायालयात हजर करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना पोलीस कस्टडी मागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणे माननीय न्यायालयाकडून जे आदेश होतील त्याप्रमाणे पुढे तपास करण्यात येईल. तर VKB मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.